नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत खडकी बाजारामध्ये. खडकी बाजार या ठिकाणी मनीष आनंद यांचं जे ऑफिस आहे, या ऑफिसच्या बाहेर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचाराची फेरी या ठिकाणावरनं सुरू होत आहे. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आता जो प्रचार सुरू आहे, दत्ता बहिरट यांचं जे प्रचार आणि नागरिकांचा प्रतिसाद, तुम्हाला काय वाटतं, कितपत नागरिक काँग्रेसच्या बाजूला पुन्हा झुकलेले आहेत? निश्चितच आता जी भाजपने सगळ्या देशाचं वाटोळं लावलं आहे, त्याचं उत्तर निश्चित पुणेकर आणि खास करून शिवाजीनगर देईल. घराणेशाही नाही म्हणता म्हणता घराणेशाही आली आहे. आणि आज ह्या भागातनं मनीष आनंद आणि दत्ता भैरट हे दोघं आमच्या काँग्रेसचे भाग आहेत. या दोघांची इतकी मेहनत आहे, या दोघांचं काम आहे. काम बोलेल, इथे ॲडव्हर्टाईज नाही बोलणार, बाकी काय नाही बोलणार. इथे मनीष आनंद आणि दत्ता भैरटांचं कामच काँग्रेससाठी बोलणार आहे. आणि आम्हाला निश्चित गॅरंटी आहे की इथलं काँग्रेसचं सीट निघणार, घराणेशाही आता चालणार नाही. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आता जो प्रचार सुरू आहे आणि दत्ता भैरट यांच्याबरोबर आता मनीषची जी ताकद आपल्या खडकीमध्ये वाढलेली आहे, यामुळं प्रचार यंत्रणेमध्ये किंवा मतदानामध्ये तुम्ही किती आघाडी पुढं बघताय? शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आज खडकी कॅन्टोनमेंटचे जे 8 वार्ड आहेत, या परिसरामधील काँग्रेसचे अतिशय तरुण उमेदवार दत्ता भैरट यांच्या विजन शिवाजीनगरचं प्रकाशन या ठिकाणी नुकतंच खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते झालेलं आहे. मनीष आनंद आणि दत्ता भैरट ही काँग्रेसची या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून राहिलेली ताकद आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या दोन्ही नेत्यांनी ज्यावेळेला काँग्रेस त्या सर्व नेत्यांच्या समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब थोरात हे ज्यावेळेला खडकीमध्ये आलेले होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेस पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी आम्ही दोघंही राहू. आणि आज दत्ता भैरट यांच्या पाठीशी मनीष आनंद असतील, पूजा आनंद असतील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि विशेषतः महिलांचा मोठा ग्रुप आज या दोघांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या प्रचारासाठी फार मोठ्या प्रमाणावर उतरलेला आहे. खडकी हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि या संपूर्ण मतदारसंघामधील प्रचार प्रमुख म्हणून मनीष आनंद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने येणारे शेवटचा जो अंतिम टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये निश्चितपणे अनेक लोकांचा जो प्रतिसाद आहे, मग सोसायटीमध्ये राहणारी नागरिक असतील, झोपडपट्टीमध्ये असतील, कामगार असतील, अल्पसंख्याक असतील, सर्व समाजातील लोक ही आज काँग्रेसच्या पाठीशी आलेली आहे. आणि यामुळेच शिवाजीनगर मतदारसंघातील जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना दुसऱ्या पक्षातनं नेते आयात करावे लागतात, याच्यावरनं त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे. आणि काँग्रेसचा विजय हा निश्चित झालेला आहे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी दत्ता भैरट आणि मनीष आनंद यांच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. खडकी कॅन्टोनमेंट बोर्डामधील जे 4 नगरसेवक गेले वर्षभरापासून अधिक काळ हे भारतीय जनता पार्टीचंच काम या ठिकाणी करत होते आणि काँग्रेस पक्षाने त्यांना शिस्तभंगाची कारवाईसुद्धा केलेली होती, त्यामुळं ते पक्ष सोडून गेलेले नाही तर काँग्रेस पक्षाने त्यांना हकारलेलं आहे. आणि त्यांची हकालपट्टी केल्यामुळे आज या चारही नगरसेवकांच्या वॉर्डामधील जे आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या उत्साहाने कामाला लागलेले आहेत. म्हणजे नगरसेवक जर आम्ही जर हकालपट्टी केली नसती तर आमचं नुकसान झालं असतं. त्यांच्या हकालपट्टीने आणि त्यांच्या जाण्याने आज खडकीमधील काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. पिछले 5 साल में खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड में काँग्रेस की सत्ता थी, क्योंकि यहाँ काँग्रेस के मेंबर ज़्यादा थे. अब आपके 4 मेंबर यहाँ से जो बीजेपी में गए, इसके वजह से ऐसा कहा जा रहा है कि अभी खड़की में बीजेपी का राज आया है, इसके बारे में आप क्या कहेंगे? मेरा मानना है कि जिसके साथ जनता होती है उसी की सत्ता होती है. और आप लोग सबको पता है कि यहाँ की जनता, उनका प्यार, उनका विश्वास, यही हमारी ताकत है. और आपके सामने ही यह परिणाम है कि हमारे साथ कितने लोग हैं.
शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जो दत्ता भैरटेंचा प्रचार सुरू आहे आणि काँग्रेसचे उमेदवार ते आहेत, महिलांचा जो प्रतिसाद मिळतोय, खडकी असेल बोपुडे असेल, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आत्तापर्यंत शिवाजी मतदारसंघामध्ये बापूंनी जे कामं केली, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली आणि त्याला मनीष भैयांची साथ मिळाली, त्यामुळं सगळ्या महिलांना दोन्ही उमेदवार अगदी सारखेच वाटले आणि सगळ्या महिला चांगल्या प्रतिसादानं बाहेर पडत आहेत. आणि आता सध्या म्हटलं तर महागाईमुळं सगळ्या महिला बी जे पी सरकारला कंटाळलेल्या आहेत, त्यामुळं सगळ्या महिला म्हणतात काँग्रेसचं राज्य बरं, म्हणून सगळ्या महिला हिरिरीने बाहेर पडून काँग्रेस पक्षच निवडून आणायचा म्हणून आता तयारीला लागलेल्या आहेत. शिवाजीनगर मतदारसंघ हा जो खडकी कॅन्टोनमेंट भाग आहे, तुमच्याकडे जो सापरस्ता एरिया आहे, या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ह्या ह्याच्यामध्ये दत्ता भैरटेंना किती मताचं लीड तुम्ही या भागातनं देऊ शकताय? आम्ही प्रथमतः काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दत्ता बापू भैरट यांच्याबद्दल म्हणजे सांगायचं तात्पर्य की शिवाजीनगर मतदारसंघातून जास्तीत जास्त खडकी कॅन्टोनमेंट बोर्डातून, आठी वार्डातून व संगमवाडी आणि येरडा भागातून जितकं पहिलं ज्या मापात जेवढं लीड होतं त्याच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांना लीड देऊ शकतो. दत्ताबापू भैरट यांचा जो प्रचार आता चालू आहे, यामध्ये प्रचार यंत्रणा कितपत आता आपण पुढे आलेलो आहोत आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई चे अधिकृत उमेदवार आदरणीय दत्तात्रय बापू भैरट यांच्या प्रचारानिमित्त आम्ही फिरत असताना, आढावा घेतला असताना अशी माहिती मिळाली की बापूंचा प्रचार हा 70% पुढे चाललेला आहे. त्यांना मताधिक्य हे खूप चांगलं मिळणार आहे, जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील अशी मी या ठिकाणी आपल्या ग्वाही देतो. खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतनं आता जो दत्ता भैरट यांचा प्रचार सुरू आहे, या प्रचारामध्ये काँग्रेस पक्ष खडकी भागातनं किती लीड आपल्याला मिळू शकतो? खडकी भाग हा पारंपरिक काँग्रेसचा भाग असल्यामुळे व मागचे काही भूल थापांना काही लोक बळी पडले, 2014 इलेक्शन असेल किंवा 2019 लोकसभेची इलेक्शन असेल, तर ह्या 2014 आपल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त खडकीकर बाहेर काढून त्यांच्यावरती त्यांच्याकडनं काँग्रेस पक्षाला जेवढं जास्त मतदान करता येतील सगळे कार्यकर्त्यांनी इलेक्शन हातात घेतलेली आहे आणि माझ्यासारखे लोक त्यांच्याबरोबर आहेत. आपण चांगल्या जोमाने सगळे कामाला लागले आहोत आणि 100% खडकीवरनं जास्तीत जास्त लीड काँग्रेस पक्षाला मिळेल याची मला खात्री आहे. खडकी कॅन्टोनमेंट भागामध्ये NCP आणि काँग्रेस आज एकत्र विधानसभेला समोर जाते. NCP म्हणून दत्ता भैरट यांना खडकीमधनं तुम्ही किती लीड अपेक्षित करता किंवा नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? खडकी कॅन्टोनमेंट विभाग हा प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो आहे, तर आणि सर्व समाजाचे घटक या विभागामध्ये, तुम्हाला वाटतं सर्व समावेशक असे नागरिक या विभागामध्ये असल्यामुळे निश्चितच दत्ता भैरट यांना मोठ्या प्रमाणाचं असं मताधिक्य मिळू शकेल अशी मी या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ग्वाही देतो. आणि हा अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं, आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्यात देशभरामध्ये काँग्रेसला डावललं गेलं असेल तरी या ठिकाणचे नेतृत्व आणि या ठिकाणचं काम पाहता काँग्रेस पक्षाला नागरिकांनी कौल दिलेला आहे, हे मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो.